मागील 8 दिवसांपासून वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांनी कुणाल कंपनी विरोधात आंदोलन सुरू केले असून 6 दिवस साखळी उपोषण केल्यानंतर 2 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। मात्र वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपनीने अजूनही कामगारांच्या मागण्या मान्य न केल्याने कामगार उपोषणावर ठाम आहेत। अशातच कुणाल कंपनीचे अधिकारी व वीज केंद्रातील अधिकारी उपोषणावर बसलेल्या कामगारांना उपोषण मागे घेण्यासाठी दबाव टाकत असून त्यांना रात्री बेरात्री दारू पिऊन धिंगाणा घालून धमकावणे सुरू केल्याची माहिती उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी दिली आहे। वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांनी संघटनमत केले असून कामगारांना काढून टाकण्याची धमकीसुद्धा दिली जात असल्याचा आरोप झोडे यांनी केला आहे। या प्रकरणी दुर्गापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे, मात्र पोलिसांनी अद्यापही कुठलीही कारवाई न केल्याने रोष व्यक्त केला जात आहे। दरम्यान या संदर्भात राजू झोडे यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया। एसटीपीएस गेट मेजर गेट समोर कुणाल कंपनीच्या विरोधामध्ये आंदोलनाचा आज 8वा दिवस आहे। या 8व्या दिवसामध्ये 6 दिवस साखळी उपोषणाला आणि आज 3रा दिवस आमरण अनशनला आहे। या अनशनच्या मागण्या रास्त आहे। कामगाराच्या एकजुटीची ताकद बघून मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे ही अपेक्षा आहे, परंतु सीएसटीपीएस आणि ठेकेदाराची संगनमत आहे या असं आम्हाला दिसते। मागण्या साधे आहे, 7 वर्षापासून ठेकेदार आणि सीएसटीपीएसच्या संगनमताने 3-3 महिने पगार होत नाही, पीएफ 1.5-1.5-2 वर्षे भरल्या जात नाही, स्किल कुशल कामगार असून सुद्धा सामान्य कामगाराचं यांना वेतन मिळते, ओव्हरटाईम यांना मिळत नाही। एवढा अन्याय सारखं कुणाल कंपनी आणि सीएसटीपीएसचे अधिकारी मिळून करत आहे। आम्हाला या आंदोलनादरम्यान असं वाटते की ठेकेदाराच्या इशाऱ्यावरती सीएसटीपीएसचे अधिकारी आहेत, चालतात, नाचतात, वागतात, बोलतात, म्हणून कालपासून सीएसटीपीएसचे अधिकारी ठेकेदारी आमच्या आंदोलनकर्त्या कामगारांना धमकावून राहिले, तुम्ही कामावर या नाही तर तुम्हाला कामावरून काढणार, आणि वेगवेगळ्या प्रकारचे धमकी देणं, रात्री येऊन दारू पिऊन धिंगाणा घालणं, हे सारखं ठेकेदार आणि सीएसटीपीएसच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांना त्रास देणं सुरू आहे। पोलीस स्टेशनला आम्ही पीएफ चोरी प्रकरणात तक्रार केली, दारू पिऊन धिंगाणा घालणारा सुपरवायझर सोनेकर याच्या विरोधात तक्रार केली, अजूनपर्यंत कुठली कारवाई झाली नाही। शासन प्रशासन गप्प, विकास पुरुष मुनगंटीवार वडट्टीवार गप्प, एवढा मोठा अन्याय अत्याचार या सीएसटीपीएसच्या माध्यमातून ठेकेदारच्या माध्यमातून कामगारावर होत आहे। आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही आम्ही इथून हटणार नाही।